29 मे 2023 रोजी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती समिती यांच्यातर्फे विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे यांना एक निवेदन देण्यात आलेला आहे। या निवेदनाचा विषय आहे आवक जावक न जुळलेल्या शिक्षक शिक्षकेतर यांना वाढीव टप्पा पात्र असलेले पत्र संबंधित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना देण्याबाबत। याचा संदर्भ देण्यात आलेला आहे शासन परिपत्रक दिनांक 24/4/2023 व आपले कार्यालयाचे पत्र दिनांक 8/1/2023। महोदय, आपल्याकडून पुणे, अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे प्रस्तुत आपले कार्यालयाच्या आवक अभिलेखाशी जुळत नसल्याचे वाढीव टप्पा अनुदान आदेशातून वगळण्यात आलेली होती। याबाबत 17/18/19 मे रोजी 24/4/2023 परिपत्रकानुसार सुनावणी घेतली होती। यानुसार हे सर्व शिक्षक शिक्षकेतर अनुदानास पात्र आहेतच, तथापि या सर्वांच्या शाळा व कॉलेजना तात्काळ वाढीव टप्पा पात्र असल्याचे पत्र वितरित करावे। यामध्ये कोणतीही दिरंगाई न करता या बांधवांना वाढीव अनुदान पगार घेण्याचे मार्ग मोकळे करावेत। आपला राज्याध्यक्ष प्राध्यापक तानाजी मारुती नाईक। त्याचसोबत आणखी दुसरं एक निवेदन, राष्ट्रीय शिक्षण संघ 29 मे 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे प्रतिविभागीय शिक्षण उपसंचालक पुणे यांना। विषय आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक वाढीव टप्पा आवक जावक न जुळलेल्या शिक्षक शिक्षकेतर यांना वाढीव टप्प्यास पात्र असल्याचे पत्र संबंधित शाळा व कॉलेजला देण्याबाबत। संदर्भ शासन परिपत्रक दिनांक 24/4/2023, आपले कार्यालयाचे पत्र दिनांक 8/5/2023। महोदय, आपल्याकडून पुणे, अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे प्रस्तुत आपले कार्यालयाच्या जावक अभिलेखाशी जुळत नसल्याने वाढीव टप्पा अनुदान आदेशातून वगळण्यात आलेली होती, परंतु याबाबत दिनांक 17/18/19 मे रोजी 24/4/2023 शासन परिपत्रकानुसार सुनावणी घेतली होती। यानुसार हे सर्व शिक्षक शिक्षकेतर अनुदानास पात्र आहेतच, तथापि या सर्वांच्या शाळा व कॉलेजना तात्काळ वाढीव टप्पा पात्र असलेच पत्र वितरित करावे। यामध्ये कोणतीही दिरंगाई करू नये। आपला राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय शिक्षण संघ प्राध्यापक तानाजी नाईक।